अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनल मध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर आजचा दिवस तुमचा शुभ जाऊ। महाराजांच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज नक्की पूर्ण करू हीच महाराजांची प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। सर्वप्रथम ताई, उद्या आमचा 11 गुरुवाराचे व्रत हे चालू आहे आणि उद्या चतुर्थी पण आहे, तर आम्ही काय करावं? लक्षात घ्या, ज्यांची उद्या चतुर्थी पण आहे आणि 11 गुरुवारचे व्रत पण आहे, त्यांनी उद्या 11 गुरुवारची तुम्ही सेवा करू शकता। चतुर्थीचे व्रत आहे त्याची पण तुम्ही सेवा करू शकता, पण त्या 11 गुरुवार मध्ये हा गुरुवार कॅल्क्युलेट करू नका। कारण जेव्हा दोन व्रत एका बरोबर येतात तेव्हा आपण जे व्रत धरलेलं असतो ना ते धरायचे नाही। म्हणजेच काय, तर तुम्हाला उद्या चतुर्थी धरायची आहे, तुम्हाला उद्या गणपती बाप्पाची पण सेवा करायची आहे, महाराजांची पण सेवा करायची, पण दोन व्रत एका टाइम वेळेस आपल्याला काउंट नाही करतायत। म्हणून सांगते की उद्या तुम्हाला उपवास सेवा सगळं करायची आहे, पण ते 11 गुरुवार मध्ये कॅल्क्युलेट करायची नाही। जसं की उद्या गुरुवार आहे, गणपती बाप्पाची उद्या चतुर्थी आहे, माघ महिन्याच्या चतुर्थीला अनन्यसाधारण महत्व आहे। या दिवशी काय काय उपाय करायचे ते तुम्हाला सांगितलं आहे। बघा, कधी कधी काय होतं, आपल्याला असं वाटत असं की माझ्या मनासारखं घडावं, मध्ये नोकरीत प्रमोशन असो, शिक्षणासाठी शिक्षणात वर्चस्व असो किंवा कुठल्याही कामधंद्यात यश मिळावं याच्यासाठी आपण नेहमी प्रयत्नशील असतो, त्याच्यासाठी आपण उपायही करत असतो, सेवाही करत असतो, सगळ्या गोष्टी आपण करत असतो, पण त्याला कधी कधी सक्सेस मिळत नाही। तसंच माघ महिन्याच्या चंद्रदर्शनाला अनन्यसाधारण महत्व आहे। उद्या तुम्हाला काय काय करायचं आहे, ज्यांना नोकरीत अडथळे आहे किंवा ज्यांना वाटत आहे की नोकरीमध्ये प्रगती व्हावी, चांगलं काहीतरी घडावं किंवा याच्यापेक्षा पण चांगलं काहीतरी घडावं, प्रमोशन व्हावं शिक्षणात असो किंवा तुम्ही जिथे बिझनेस करत आहे तिथे पण तुमचं मनासारखं काहीतरी घडावं किंवा तुमच्या मनाविरुद्ध काहीतरी घडत असेल आणि मनासारखं घडावं असं जर तुम्हाला वाटत असेल तर उद्याचा दिवस खूप महत्वाचा आहे। उद्या काय करायचं आहे, अर्थात चतुर्थीच्या दिवशी चंद्रदर्शनाला तेवढंच महत्व आहे जेवढं आपण गणपती बाप्पाच्या सेवेला देत असतो। उद्या काय करायचं आहे, जेव्हाही चंद्रदर्शन होईल, आता बघा प्रत्येक गावात किंवा प्रत्येक जिल्ह्यामध्ये थोडासा 1-2 मिनिटं इकडे तिकडे टाइम असतो, तुमच्या गावात जेव्हा चंद्रदर्शन होईल तेव्हा काय काय करायचं आहे, चंद्राला हळद कुंकू अक्षता अर्पण करायचं आहे। आता तुम्ही म्हणाल ते चंद्र खूप लांब आहे, तसं होईल का? मनात श्रद्धा आहे, मनात दृढ विश्वास आहे, तर अर्थात ते चंद्रदेवापर्यंत नक्की जातं। तर तुम्हाला काय करायचं आहे, हळद कुंकू अक्षता अर्पण करायची आहे। जसं आपण सूर्याला अर्घ्य देतो अर्थात तुम्हाला चंद्राला पण अर्घ्य द्यायचं आहे, रात्री अर्घ्य द्यायचं आहे। थोडस पाणी घ्या, त्या पाण्यामध्ये साखर टाका आणि ते थोडस दूध घ्या, दूध पाणी आणि साखर हे मिश्रित तुम्हाला थोडस अर्घ्य चंद्राला द्यायचं आहे। नंतर हळद कुंकू अक्षता अर्पण करा, चंद्राची पूजा करा, लाल रंगाचं फूल चंद्राला अर्पण करा। तर अर्पण करायचं म्हणजे काय, असं थोडस वरती दाखवायचं आणि खाली ठेवायचं। हे केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला गणेश गायत्री मंत्र म्हणायचा आहे। आता गणेश गायत्री मंत्र एकदम हळुवारपणे मी तुम्हाला सांगते, तुम्ही ते लिहून घ्या, कारण प्रत्येक वेळेस डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देणं खरंच शक्य होत नाही। म्हणून तर गणेश गायत्री मंत्र आहे, ओम एक दंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दंती प्रचोदयात। परत एकदा सांगते, ओम एक दंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दंती प्रचोदयात। तर हा मंत्र तुम्हाला चंद्राकडे बघताना तुम्हाला 21 वेळा म्हणायचा आहे। अर्थात जेव्हा तुम्ही चंद्राला अर्घ्य अर्पण करत आहे तेव्हा तुम्ही ओम 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 असं 11 वेळा म्हणायचं। म्हणजे मग ते अर्घ्य देताना पण, हळद कुंकू अक्षता अर्पण करताना पण, त्या अजून चंद्राला ओवाळताना पण तुम्ही याला ओम 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 असं 11 वेळा म्हणायचं आहे। अर्थात ते वाढवा म्हटलं तरी हरकत नाही। त्याच्यानंतर चंद्राकडे बघून, एकटक बघून तुम्हाला गणेश गायत्री मंत्र म्हणायचा आहे, जो मी तुम्हाला आता सांगितलं। मंत्र म्हटल्यानंतर बघा, चंद्र हा मनाचा कारक असतो, आपलं मन खूप चंचल असतं, जसं एकदम चंचल मन आज इथे तर उद्या कुठे असेल, उद्या काय, या क्षणात ते असं भरकटत असतं, इकडे जा तिकडे जा। मग त्या मनाला कंट्रोल करण्याचं काम हे चंद्रदेव करत असतो। म्हणून तुम्हाला सांगतो की चंद्रदेवाची उपासना करणं हे तेवढा महत्वाचा असतो जसं सूर्यदेवाची उपासना करणं महत्वाचा असतो, पण रोज नाही जमत ना। म्हणून चतुर्थीला तरी तुम्ही ही प्रभावी सेवा करून बघा, नक्कीच तुम्हाला कुठल्याही क्षेत्रात यश मिळेल। कुठलीही सेवा करताना मनात तुमच्या पॉझिटिव्हनेस असणं आणि हो माझं काम होणार, मी हे करणार, जेव्हा ती जिद्द येते ना तेव्हा साक्षात गणपती बाप्पा किंवा कुठलाही देव असो तुमच्या त्या कार्याला ते सफल करतात।
म्हणून मी तुम्हाला सांगेल काहीच करायचं नाहीये, फक्त घरातलेच तुम्हाला काही कुठे लांब जायचं नाहीये, तुम्ही टेरेसमध्ये करा, तुम्ही बाल्कनीत करा, कुठेही करा, चंद्र दर्शन झाल्यानंतर चंद्राच्या समोर उभं राहून तुम्हाला गणेश गायत्री मंत्र म्हणायचा आहे. तुम्ही इच्छा असेल तर बऱ्याच वेळा चंद्राला नैवेद्य पण दाखवण्याची पद्धत आहे. तुम्ही जे काही घरात करणार आहे ते तुम्ही चंद्राला आवर्जून दाखवा. त्याच्याच बरोबर नाही काही तर तुम्ही साखरेचा नैवेद्य जरी ठेवला तरी हरकत नाही. अजून एक सांगावं असं वाटतं की आयुष्यात मंगलकारक घडावं, काहीतरी चांगलं घडावं प्रत्येकाला वाटत असत. जसं मी तुम्हाला सांगितलं की गणपती बाप्पा हा विघ्नहर्ता आहे, बुद्धीचा देवता आहे, मंगलकारक करणारा आहे. म्हणून गणपती बाप्पा समोर जेव्हा जेव्हा तुम्ही सुख खोबरं संध्याकाळी लक्षात ठेवा, संध्याकाळी 7 च्या सुमारास 7-8-9 पर्यंत तुम्ही कधीही करू शकता. सुख खोबरं घ्यायचा आणि त्याच्यावर कापूर जाळायचा, अर्थात भीमसेनी कापूर असेल तर अतिशय उत्तम. एक सुख खोबरं घ्या, 2 कापूर घ्या, त्याच्यावरती जाळा आणि ते जाळत असताना ओम श्री विघ्नहर्ताय नमहा, ओम श्री विघ्नहर्ताय नमहा ह्या मंत्राचा जप करायचा आहे. बघा, आयुष्यात येणारं संकट कधी तुम्हाला सांगून नाही की बाबा मी तुझ्या घरात येतोय म्हणून, नाही. ते विघ्न आपल्याला दूर करायचं असतं, त्या विघ्नातून आपल्याला सुटका मिळायची असते, सगळं मंगलकारक आपल्या आयुष्यात घडायचं असतं. त्याच्यासाठी मी तुम्हाला सांगेन, उद्या तुम्हाला हा उपाय आवर्जून करायचा आहे, तुम्ही करून बघा, नक्की तुम्हाला त्याचा छान अनुभव येईल. तर अतिशय छोट्याशा मातेसोबत झालेली सेवा महाराजांच्या चरणी आणि गणपती बाप्पाच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया परत तशाच एका नवीन व्हिडिओसोबत. श्री स्वामी समर्थ.